आणि ठाण्यातील शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि सेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बरोरा यांनी शिवबंधन हाती घेतलं. यावेळेला बरोरांसह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला, त्यामुळे आणखी एका नेत्यानं सोडचिठ्ठी दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. तर या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे आणि पांडुरंग बरोरा यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. चांगली सुरुवात झालेली आहे. पांडुरंगी आले, केदार काळे आले, ही सहज विचार करताना एक गोष्ट लक्षात आली, आषाढीची पंढरपूर वारी सुरू आहे, सगळे पांडुरंगाच्या दर्शनाला चाललेले आहेत आणि हे आपले बरोरा म्हणजे आज वेगळा पांडुरंग मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पक्षातून आमच्या पिढ्यानपिढ्या त्या पक्षात गेल्या, परंतु आज भविष्याचा विचार केला तर शिवसेना आमच्या जिल्ह्यात आमच्या तालुक्यात ही भरभक्कपणे त्या ठिकाणी काम करते आणि काही त्या पक्ष सोडताना खरंच मनाला यातनाही झाले असतील, परंतु जे तरुण पिढी आहे, युवक आहेत, माझे प्रलंबित प्रश्न आहेत, हे सोडवण्याचा मला या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका जर खऱ्या अर्थाने पालकमंत्री शिंदे साहेबांनी केलेली आहे आणि म्हणून माझ्या त्या पवार साहेबांचे अजितदाद असेल यांच्यावर कोणत्याही प्रकारची नाराजी नसताना मी या पक्षात शिवसेनेत या ठिकाणी प्रवेश केलेला आहे.